महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग। पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यासाठी मंगळवार बुधवार ऑरेंज अलर्ट, रायगडसाठी पुढील 4 दिवस तर रत्नागिरीसाठी मंगळवारपर्यंत ऑरेंज अलर्ट। हिमाचल प्रदेशातल्या मंडी चंबा भागात ढगफुटी, बागी भागात नदीला पूर, प्रवाह वाढल्याने पूल वाहतुकीसाठी बंद। हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये जोरदार पाऊस, महाल भागात नदीमध्ये अडकली अनेक वाहनं, स्थानिकांकडून वाहनात अडकलेल्यांची सुखरूप सुटका। शिवसेनेचा बालेकिल्ला रत्नागिरीत, आज नारायण राणेंची तोफ धडाडणार, आशिष शेलार, दरेकर, रवींद्र चव्हाण असणार उपस्थित। विलेपार्लीमध्ये नानावटी रुग्णालयाजवळ 2 मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू, दोघे जखमी। विद्याविहाच्या चित्तरंजन कॉलनीत इमारत एका बाजूला खचली, दोघांचा मृत्यू। ठाणे बोरिवली टनेलला मंजुरी, 10 मिनिटांमध्ये ठाण्याहून बोरिवली गाठता येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। केसीआर यांचा पंढरपूर दौरा ठरला, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव संपूर्ण मंत्रिमंडळासह 28 जूनला घेणार विठ्ठलाचं दर्शन। महाराष्ट्रात खालच्या पातळीचं राजकारण सुरू, छत्रपती संभाजीराजेंची तीव्र नाराजी, शाहू फुले आंबेडकरांचे विचार रुजवण्याचं आवाहन। कोल्हापूरमध्ये शिव शाहू सद्भावना फेरी, पुरोगामी कोल्हापूरच्या वारसा जपण्यासाठी प्रयत्न, छत्रपती शाहू महाराजांची प्रमुख उपस्थिती। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा, केंद्र संचालकांवर काळ्या बाजाराचा आरोप। पुण्यात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे तरुणाचा शॉक लागून मृत्यू, महावितरणनं हात झटकले, भरपाईची नातेवाईकांची मागणी। आषाढी यात्रेच्या निमित्तानं उजनी धरणाचं पाणी चंद्रभागा नदीत दाखल, नदी दुथडी भरून वाहू लागली, भाविकांची स्नानासाठी एकच झुंबड। खुडूस फाटा इथं पार पडलं माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण, माऊलींची पालखी आज वेळापूरमध्ये मुक्कामी। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोलापुरातल्या वेळापूर मुक्कामी, वारकऱ्यांचा वेळापूरहून पंढरपूरकडे धावा। अमेरिका इजिप्त दौऱ्यानंतर मोदी रात्री उशिरा भारतात दाखल, एअरपोर्टवर नड्डांसह दिल्ली भाजपचे अनेक नेते उपस्थित। इजिप्त दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्रेट पिरामिडला भेट, प्राचीन संस्कृतीबाबत घेतली माहिती, इजिप्तच्या पंतप्रधानांचं मोदींनी मानले आभार। पंतप्रधान नरेंद्र मोदींना इजिप्तचा सर्वोच्च नागरिक सन्मान प्रदान, राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल सिसींकडून ऑर्डर ऑफ नाईनला गौरव। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना दिलासा, 37 वर्ष जुन्या लाचखोरी प्रकरणात निर्दोष मुक्तता, पुढच्या निवडणुका लढता येणार। भारतीय कुस्ती महासंघाच्या आगामी निवडणुकांवर स्थगिती, आसाम कुस्ती संघाच्या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान गुवाहाटी हायकोर्टाचा निर्णय। अमेरिकेबरोबरच्या ड्रोन करारात दरनिश्चिती नाही, संरक्षण मंत्रालयाचा खुलासा, भारतानं अमेरिकेकडून 31 MQ-9B ड्रोनसाठी केलाय करार। लैंगिक संबंध ठेवण्याबाबत 16 वर्षीय युवक निर्णयक्षम, मेघालय उच्च न्यायालयाचा निर्णय, पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यास नकार। कल्याणमधल्या कवयित्री विशाखा विश्वनाथ यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर, स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या कविता संग्रहासाठी पुरस्कार। माऊलींच्या पालखीचं आज ठाकूरबुवाची समाधी इथं तिसरं गोल रिंगण, तर तुकोबांच्या पालखीचा तोंडले बोडले इथं धावा। विकासाचा ध्यास म्हणजे